राज्य आणि केंद्रात सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसला हात देणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्यांच्या हाराकिरीमुळे होणारा पराभव नेहमीच चर्चेचा ठरतो. यावेळी तर काँग्रेस सगळीकडेच सत्तेतून बाहेर फेकली गेली असली तरी काँग्रेस नेते आपले गटतट सोडायला तयार नाहीत. मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कार्यपद्धतीवर कामत, देवरा, दत्त गटांची नाराजी चर्चेत असताना नेहमीच स्पष्ट भूमिका मांडणाऱ्या माजी खासदार गुरुदास कामतांनी निवडणुकीला काही दिवस उरले असतानाच आपली नाराजी पुन्हा उघड केली आहे. मुंबई मनपासाठी इच्छुक उमेदवारांनी स्थानिक आमदार आणि जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधावा. मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नकारात्मक वागण्यामुळे मी उमेदवाराची निवड आणि प्रचारामधून स्वतःला अलिप्त ठेवत आहे. कामत यांनी हा असा मेसेज काँग्रेस कार्यकर्त्यांना पाठवल्याने मुंबई काँग्रेसमध्ये वजन असलेले कामत अजूनही नाराज असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे शिवसेना भाजप विरुद्ध रणशिंग फुंकण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय निरुपम यांना स्वकीयांच्याच टीकेला उत्तर देण्याची वेळ आली आहे. अभी इस विषय पे मुझे लगता है कि अब चुनाव के बाद चर्चा की जाए. अभी हमारी लड़ाई शिवसेना भारतीय जनता पार्टी से है और शिवसेना भारतीय जनता पार्टी ने जो गलतियां की हैं और जो मुंबई के लोगों को धोखा दिया है उस धोखे का हिसाब किताब करना ज्यादा जरूरी है. और ये जो हमारे पार्टी के अंदर की बात है उसको हम अंदर अंदर ठीक करने में लग जाएंगे. आप चिंता मत करें. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भाषा करणाऱ्या निरुपम यांची कामत यांच्या उघड नाराजीने मोठी अडचण झाली आहे. लागोपाठच्या पराभवानंतरही काँग्रेस नेते एक दिलाने काम करणार नसतील तर आधीच कमजोर झालेल्या काँग्रेससाठी या निवडणुकीत काय वाढून ठेवलंय हे सांगायला ज्योतिष्याची गरज नाही. झी 24 तास साठी अजित मांढरे, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.